राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस निर्णय घेण्यात येत आहेत. निर्भया पथक, भरोसा सेल आणि दक्षता समितीची पूर्ण बांधणी करून राज्यातील प्रत्येक महिलेला आपलं माहेर वाटावं अशा पद्धतीनं महिला आयोगाचं काम करू अशी ग्वाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली. कागल पंचायत समितीच्या महिला समुपदेशन केंद्राला त्यांनी भेट दिली, त्यावेळी त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. कागल पंचायत समितीमधील महिला समुपदेशन केंद्राला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भेट दिली. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशील संसारे, सहाय्यक गटविकास अधिकारी अप्पा सोमाळी यांनी त्यांचं स्वागत केलं. चाकणकर यांनी समुपदेशन केंद्रात चालणाऱ्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. महिला समुपदेशन केंद्रात गरीब महिलांना धीर देण्याबरोबरच त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं जात आहे. ग्रामीण भागातील ही केंद्र सक्षम करणं आवश्यक आहे अशी मागणी जिल्हा समन्वयक आनंदा शिंदे यांनी केली. सोलापूरनंतर कोल्हापूर जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण मोठं आहे. या जिल्ह्यात वर्षाला सरासरी 500 अधिक बालविवाह होतात. हे रोखण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि ग्रामसेवकांनी सक्षमपणे काम करणं गरजेचं आहे असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं. ज्या गावात बालविवाह होतील त्या गावचे सरपंच आणि लोकप्रतिनिधींना दोषी धरून त्यांचं पद रद्द केलं जाईल असंही चाकणकर यांनी सांगितलं. ज्या ठिकाणी गर्दीचे भाग आहे या भागामध्ये असलेली सीसीटीव्ही यंत्रणा असेल, बालविवाह असतील, महिलांवरचे वाढते अत्याचाराच्या केसेस नक्की कशामुळे घडतात याचा पाठपुरावा करत त्या पद्धतीने उपाययोजना करण्यात येत आहे. कोल्हापूरच्या वन स्टॉप सेंटरला भेट दिली आणि आत्ता देखील या कागल भागातल्या या काउन्सिलिंग सेंटरला व्हिजिट केलेली आहे. निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी वन स्टॉप सेंटर असेल, त्याचबरोबर वन स्टॉप सेंटरबरोबर काउन्सिलिंग सेंटर हे अद्ययावत करण्यासाठी राज्य महिला प्रयत्न करेल आणि या निमित्ताने मी हमी देते महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक महिला भगिनीला राज्य महिला आयोग हे राज्य महिला आयोग न वाटता आपला आयोग आपलं माहेर वाटावं यासाठी निश्चितपणाने आमच्याकडून प्रयत्न होईल. यावेळी गट शिक्षण अधिकारी गणपती कमळकर, विस्तार अधिकारी अमोल मुंडे, महिला बालकल्याण विभागाच्या विद्या लांडगे, महिला समुपदेशन केंद्राच्या वैशाली नाईक यांच्यासह पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते.